याच्यावर काम करण्याची जर आहे जयंत पाटलांबाबत आम्ही चर्चा ऐकतो की तुमच्यात फार असं जयंत पाटील आणि रोहित पवार यांचं फार त्यांच्यामध्ये काहीतरी इश्यूज असल्याची आम्ही चर्चा ऐकतो नाही ते विरोधकाली पसरवलेली गोष्ट आहे त्यामुळे विरोधकाला मुद्दा म्हणून असं पाहिजे की आता ठीक आहे भाजपली कुटुंब फोडलं पार्टी फोडली त्यांना असं वाटतं की अजून पार्टीमध्ये वाद निर्माण करावे पण फक्त विरोधकाली एक भाव केलाय या गोष्टीचा असं मला वाटतं नाही पण कारण तुम्ही मग उल्लेख केला की रोहित पवारांना खूप घाई झाली रोहित पवार खूप अँबिशियस आहेत असं म्हणतात रोहित पवारांना आता पवारां शरद पवारांनी स्टेटमेंट केल्यामुळे तर आणखी रोहित पवारांची गाडी अजून टॉप गिअरला गेली तेव्हा अजून त्यांच्या अँबिशनमध्ये वाढ होईल असं चर्चा पक्षातच सुरू आहे बाहेरची नाही आम्ही आता पक्षाच्या नेत्यांशी बोलली फक्त चर्चा आहे ती कोणाकडनं आली ते आपल्याला बघावं लागेल विषय एवढाच आहे की पवारसाहेबांचं स्टेटमेंट येण्यापूर्वी मी असंच होतो असंच बोलायचो आल्यानंतर मी असाच बोलतो आहे काही मोठा बदल तिथं झालेला नाही आणि ॲम्बिशियस का नसावं व्यावसायिक क्षेत्रामध्ये मी अँबिशियस आहे काम करण्याच्या बाबतीत ॲम्बिशियस आहे माझ्या मतदारसंघामध्ये विकास व्हावा यासाठी मी अँबिशियस आहे काही नेते आज आमच्याबरोबर नाही आता ते बी जे पीबरोबर गेले त्यांनी मला सांगितलं होतं सगळंच जर तू पाच वर्षात करणार असेल तर नंतर काय करणार मतदारसंघात मी त्यांना एवढंच सांगितलं होतं की आम्ही एखादा निर्णय नेता म्हणून जर पुढं मागे केला तर कदाचित ते आपल्याला सोयीस्कर असू शकतं पण तेच काम जर लवकर केलं तर त्याचा फायदा हा सामान्य लोकांना तिथे होणार आहे म्हणून मतदारसंघामध्ये विकास करण्याची सुद्धा मला घाई आहे तर आज युवा पिढी अम्बिशियस आहे आणि मी युवा पिढीचा एक भाग आहे तर अम्बिशियस का नसावं असणार पण काय होतं ना या तुमच्या अम्बिशियस स्वभावामुळे पक्षात नाही अडचणी होतात तुमच्या मतदारसंघांमध्ये तुम्ही आता मतदारसंघाचा उल्लेख केला म्हणून तुमच्या मतदारसंघात विरोधकही सक्रिय होतात पक्षांतर्गत विरोधकही सक्रिय होतात आम्ही तर एवढं ऐकतो की ते दिल्लीपर्यंत तुमच्या मतदारसंघाची चर्चा होते हा नाही खरंच आमखरेस वजन वाढलेलं दिल्ली आहे दिल्लीचे जे भाजपचे नेते आहेत तसंच राज्यातले सुद्धा नेते जेव्हा महाराष्ट्राच्या बाबतीत चर्चा करतात आणि खास करून विधानसभेची चर्चा करतात तेव्हा पहिला मतदारसंघ चर्चेत कुठला येत असेल तर तो, तो कर्ज जामखेड आहे त्यामुळे मला असं वाटतं की तिथे असणाऱ्या लोकांनी म्हणजे मतदारांनी त्या मतदार मतदारसंघाचं वजन इतकं वाढवतो